आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मानकापूर मधून आमदार जोल्लेंना मिळणार विक्रमी लीड. 5 वर्षापूर्वी दिलेला आश्वासन 100% पूर्ण. आमदार शशिकला जोल्ले वहिनींनी मागील 5 वर्षाच्या निवडणुकीपूर्वी जनतेला जे आश्वासन दिलं होतं ते निवडून आल्यावर 100% पूर्ण केलं. मानकापूर गावचा सर्वांगीण विकास करण्याचे काम केले आहे. माजी आमदारांनी व खासदारांनी मानकापूरकडे दुर्लक्ष केलं होतं, पण आमदार शशिकला जोल्ले वहिनींनी 5 वर्षात 15 वर्षात रखडलेली कामे पूर्ण केली आहेत. त्यामुळे येथील जनता पुन्हा जोल्ले वहिनींनाच झुकते माप देणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जोल्ले वहिनींचा मागील निवडणुकीपेक्षा विक्रमी मताधिक्यानं निवडून येणार आहेत, अशा प्रतिक्रिया मानकापूर येथील भाजप कार्यकर्त्यांनी मानकरी न्यूजशी बोलताना व्यक्त केल्या. मानकर न्यूज साठी मानकापूरहून तानाजी बिरनाळे सह शिवाजी भोरे. नमस्कार, मानकर न्यूज नेटवर्कच्या मुलाखतीमध्ये मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. 12 तारखेच्या होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी आयोजित भाजपा कार्यकर्त्यांचे या ठिकाणी मानकापूर भाजपा अध्यक्ष जयश्री पुजारी यांनी आपलं स्वागत आहे. या ठिकाणी 12 तारखेला होणाऱ्या निवडणुकीत आपण या ठिकाणी भाजपाचं या गावचं एक नेतृत्व म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. येणाऱ्या निवडणुकीत आपण आपल्या भाजपचं मताधिक्य वाढवण्यासाठी नेमकं काय कराल, महिलांच्यापर्यंत आपण कसं पोहोचाल? मी माझ्या निस्वार्थपणे पूर्ण महिला गटापर्यंत पोहोचून असं सांगेन की या ज्या 15 वर्षात जी काही कामं झाली नाहीत ती सर्व कामं आजपर्यंत वहिनींनी महिला बचत गटाला असू दे किंवा तळागाळापर्यंत विधवा अपंगांची घरं असू देत किंवा पाण्याचा प्रश्न असू दे, रस्ते असू दे, कुठलीही कामं असू दे, नदीच्या पाण्याचा प्रश्न असता, पेवर ब्लॉकचं काम, सर्व काही महिलांनी केलं, महिलांच्यासाठी वहिनींनी केलं ते प्रत्येक घरापर्यंत पोचवेन, तळागाळापर्यंत पोचवेन की एक मतानंच वहिनींना कमळ्या फुलाच्या पुढचं बटन दाबून वहिनीला भरघोस मतानं निवडून द्या असं मी मानकापूरचं निदान सगळ्या जर माझ्या समस्या तुम्हाला ऐकायच्या नसतील तर मानकापुरात पुजाऱ्यांचा शब्द हा अखेरचा मानला जातो. म्हणून तर निदान सगळ्यांनी कळकळीची आणि नम्रतेची विनंती करतो की सर्वांनीच बिनविरोध 101% मतदान देऊन वहिनींना भरघोस मतानं निवडून आणा. सुकुमारांना चौगुले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. चौगुले साहेब, आपण काय सांगाल की मागील 5 वर्षापूर्वीचा ज्यावेळेला आपण इथला इतिहास पाहतो त्या निवडणुकीत आपण आपले नेतृत्व जोल्ले वहिनींना या ठिकाणी 2700 अधिक मताधिक्य घेऊन मला वाटतं ग्रामीण भागातून आपण विक्रमी मताधिक्य घेऊन गेला होता. पण चालू वेळेला या ठिकाणी विरोधी गटाकडून सांगितलं जातं की इथली परिस्थिती बदललेली आहे, इतर या ठिकाणी काँग्रेसला मताधिक्य वाढणार, भाजपला मताधिक्य घटणार अशी चर्चा सुरू आहे, या अनुषंगाने आपण काय सांगाल या ठिकाणी? असं काही असं शक्य होणार नाही, कारण हा मानकापूर पूर्वीपासून बीजेपीचा बालेकिल्ला आहे आणि आतापर्यंत आजपर्यंतच्या अगोदर आमदारांनी कोणी कामच केली कधी केलं होते आणि पुढेही करणार नाही, तेवढे आमच्या वहिनी साहेबांनी काम केलेलं आहे. तेव्हा इथं आमचं मताधिक कधीच घटणार नाही, उलट आणि आमच्या मताधिक वाढण्याचा आमचा संभव आहे, कारण आतापर्यंत जी जी गावामध्ये जी कामं केले 25 वर्षे बी अगोदर कोणी केले पुढेही करणार नाही. असं कामं झाल्यामुळे आत्तापर्यंत महिलांच्यापर्यंत सर्व तिने आत्ता आत्मीयतेने त्यांच्या मनामनापर्यंत त्यांनी महिलांपर्यंत त्यांनी वहिनींनी पोचलेले आहेत. कार्यकर्त्यांच्या अंतरंगामध्ये वहिनीने घर करून राहिलेलं आहे आणि आत्तापर्यंत मला वाटते गावात कोणत्याही समाजाचं किंवा कुठलंही समुदाय भवन असू दे, पेड ब्लॉकचं काम असू दे, एक कोटीचं काम आता आमच्या गावामध्ये ग्राम योजनेतून चालू आहे, तेवढा आता आमचं 2.90 लाखाचं आपलं याचं पण काम चालू आहे, दुसरी गोष्ट समुदाय भवन सगळं एस टी समाजाचं असू दे, आपल्या आपल्या नाल्यावरती पूल मंदिरे किंवा पाणंद रस्ते अशा अनेक कामं आत्तापर्यंत वहिनीने केलेत. तेव्हा आपले एस सी कॉलनीमध्ये डांबलीकरण असू दे, कुठलंही काम आतापर्यंत वहिनींनी राखले नाहीत, काही राहिले असतील ते अल्पशा राहिले असतील, सर्वच कामं झालीत असं मी म्हणत नाही, पण आतापर्यंत झालेली कामं जी आहेत ते अतुलनीय आहेत आणि याच्या मागेही कुणी केली नाही, आताही कुणी पुढे होणार नाही, एवढी कामं वहिनींनी केल्यामुळं त्याला वहिनींना मतदान घटणार नाही. कितीही यात काही फेरफार केले, कितीही विरोधक दंगाधोपा केले, आरडाओरड केले तरीसुद्धा काही उपयोग होणार नाही. मानकापूरमधून अनेकही वहिनींना भरघोष मतदान आम्ही निवडून देऊ एवढा मला खात्री आहे, तेवढी जनताच त्यांच्या पाठीशी आहे, आम्ही निवडून देऊन म्हणण्यापेक्षा जनताच त्यांच्या पाठीशी असल्यामुळं वहिनींना आपणाला भरपूर गावात आम्हाला मतदान होणार आहे, त्याबद्दल ती मात्र शंका म्हणायची काय कारण. निप्पाणीच्या लोकप्रिय आमदार आणि आमचे नेतृत्व आमदार जोल्ले वहिनी यांनी जो गावाच्या गावा मानकापूरमध्ये निवडून आल्यानंतर जो पहिला म्हणजे आम्ही जो पहिला प्रश्न विचारला होता की पंचगंगेचं देशातल्या 10 अशा नद्या आहेत दूषित, त्यामध्ये पंचगंगा नदीचा नंबर लागतो, म्हणजे देशातल्या 10 दूषित नद्यामध्ये पंचगंगेचा नंबर लागतोय आणि वहिनी हा दूषित पाण्यापासून आमची मुक्तता करावी असा आणि त्यावेळी आम्हाला एक वहिनी शब्द दिला होता आणि
तंतोतंत शब्द पाहणारा आमदार म्हणून ज्यांच्याकडे मतदारसंघ बघतोय त्याचा आम्हाला आम्हाला सात अभिमान आहे. त्या वहिनी 2,90,00,000 रुपये देऊन 2x2 मानकापर्यंत कसणारसाठी द्वीप बहुग्राम योजना मंजूर करून आणली आहे. त्याचं कामही चालू आहे, त्याचं उद्घाटन केलं आहे. आणि यातील महत्वाचा प्रश्न म्हणजे वारंवार होणाऱ्या गळतीपासून किंवा वारंवार होणाऱ्या लिकेज पासून वाचण्यासाठी याला पीव्हीसी पाईप न वापरता वहिनीने जी आय ने यामध्ये जी DRW पाईप असते चांगल्या कंपनीची ज्यामध्ये लिकेज होऊ शकत नाही आणि मग ग्रामपंचायत असो किंवा जे सत्तेवर असतात त्यांना हा लिकेजचा प्रश्न वारंवार मुद्दा मांडावा लागत नाही, तुम्हाला पाणी लिकेजमुळे दिलं नाही हे सांगावं लागत नाही. त्यासाठी वहिनीने हा प्रश्न हातावर घेऊन त्या क्वालिटीचं काम करण्याचा प्रयत्न केला आहे आणि ती पाईपलाईन चालू आहे. येत्या थोड्याच दिवसामध्ये आपल्याला दूध गंगेचं चांगलं पाणी मिळेल. नमस्कार, या मुलाखतीमध्ये श्रीकांत लोंढे साहेबांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण आताच म्हणालात की जोल्लेवाणीने जो प्रश्न तुम्ही त्यांच्यासमोर मांडला होता त्यांनी त्याची पूर्तता केली. ज्या पद्धतीनं जोल्लेवाणीने पूर्तता केली त्याच पद्धतीनं या भागातले माजी आमदार असतील, विद्यमान खासदार असतील, यांनी सुद्धा यासाठी काय योगदान दिलं का? आमदारांच्या बद्दल म्हणाले तर हा प्रश्न हास्यास्पद आहे, कारण 5 वर्ष निवडून गेल्यानंतर विद्यमान जे आता ज्या वहिनींच्या विरोधात जे काँग्रेसचे उमेदवार आहे ते इथं 5 वर्षापूर्वी निवडून गेले. 5 वर्षात मानकापूर मी फिरकले नाही. मी अशी बातमी ऐकतोय की ते मानकापूरमधील जे काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांना भेटायला गेले, त्यांनी त्यांना हाकलून लावलं की तुमच्यातनं काही लीड मिळालं नाही म्हणून. ते काय प्रयत्न करा, त्यांनी ज्या मानकापूरमध्ये एकही काम केलेलं दाखवण्यापुरतं एवढी मोठी पाण्याची स्कीम कसं करणार ते. आणि खासदारांच्या बद्दल म्हणाल तर त्यावेळी ज्यावेळी ते आमदार होते, ज्यावेळी त्यांनी पंचांगामधून स्कीम केली, मी त्या मीटिंगचा साक्षीदार आहे. कलेक्टरांसमोर मीटिंग झाली, त्यावेळी तत्कालीन आमचे तालुका पंचायत सदस्य मल्हारी हांडे यांनी जे मला घेऊन बेळगावमध्ये कलेक्टर ऑफिसमध्ये गेले होते, त्यावेळचे आमदार हुकेर साहेब यांना मी विनंती केली, कलेक्टरनाही विनंती केली की त्या नदीचं पाणी देशामध्ये 10 दूषित नद्यामध्ये नाव घेतलं तरी जाते, त्या पंचगंगेचं पाणी आमच्या गावाला पाजू नका असं म्हटल्यानंतर ते माझ्या अंगावर धावून आले. त्यावेळेचा परिस्थिती आहे. आता माझ्या व्हिडिओ त्यावेळी परिस्थिती व्हिडिओ वगैरे नव्हती, त्यांनी तुम्हाला तो पुरावा सुद्धा दाखवला असता. त्यामुळे त्याच्याकडून कुठलीही आम्हाला अपेक्षा नव्हती, गावालाही नव्हती आणि गावाला मान्य होतं की हे काम केलं तर वहिनीच करू शकतात. आणि एक मुखानं वहिनी ज्यावेळी निवडून आल्यानंतर पहिल्यांदा गावात आल्या त्यावेळी गावानं एक मुखानं पहिली मागणी आमची वहिनी एकच मागणी आहे या स्वरूपात मागणी केली होती की दूध गंगेचं आम्हाला शुद्ध पाणी आपण पेयजल तयार करावं. या कालावधीसाठी काँग्रेस सरकार असल्यामुळं मंजूर होऊन सुद्धा फाईल बऱ्याच दिवस थांबली गेली, विलंब झाला, पण वहिनीने ते काम जोरात मंजूर करून 2,90,00,000 रुपये मंजूर करून मानकापूरसाठी स्वच्छ पिण्याचं पाणी मानकापूर कसणारसाठी द्वी बहुग्राम योजनेतून आणलेलं आहे आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान. नमस्कार, आजच्या या मुलाखतीमध्ये या ठिकाणी शाहीर यडवान साहेब उपस्थित आहेत. खरं तर यडवान साहेब आपण पाहायला थोडस अपंग आहात, पण मला वाटतं की आठवडाभरापूर्वीच आपण या ठिकाणी आपल्या भागाच्या नेत्या जोल्लेवाणी विजय आहोत यासाठी 3.5 किलोमीटर आपण अंतर साकडं गाठलं, आपण देवाला जल्लवत गाठलात, आपण काय सांगाल त्याबद्दल? वहिनींसाठी आणि भाजप पक्षासाठी मी जे दडवत गाठले मागील 5 वर्षातही वहिनीसाठी दडवत गाठलं तर कारण म्हणजे आम्ही आजपर्यंत निस्वार्थपणे काम करत आहोत आणि आमच्या या निस्वार्थपणा कामाला ईश्वराची देणगी आम्हाला कायमस्वरूपी प्राप्त होते. कारण मी मानकापूर या गावचा ब्रजदेव देवस्थानचा पुजारी असून आमचं परमेश्वरावर जेवढं भक्ती आहे तेवढीच परमेश्वर आम्हाला त्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन करतात आणि असंच यश आम्हाला मिळू दे म्हणून मी परमेश्वराकडे प्रार्थना करतोय की वहिनी भरघोस मतानं निवडून येऊ द्यात. यासाठी मी 3.5 किलोमीटर दडवत घातलेला आहे आणि वहिनी नक्कीच विजय होणार याच्यावर तिळमात्र ही शंका नाही, हेच मी इथे सांगतो. आज विरोधकांच्याकडून जोल्लेवाणींच्यावरती आरोप केले जात आहेत की जोल्लेवाणी मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून महिलांना लुटाले असं खालच्या तरातून आरोप केले जात आहेत. आपण एक महिला काय सांगाल याबद्दल? खरंच सांगायचं झालं तर ग्रामीण भागामध्ये कर्ज एवढ्या सहज रीतीनं उपलब्ध होत नाही. ते आमच्या वहिनींनी आम्हाला 5-5 जणींचा गट करून अगदी सहज साध्या रूपात अमूल्य मायक्रो फायनान्सतर्फे उपलब्ध करून दिलेले आहे. त्यामधनं स्वयंरोजगार महिला सक्षम कसं होतील, त्यांना रोजगार कसं त्या करतील ह्या दृष्टिकोन वहिनींनी मागून ही अमूल्य स्कीम राबवलेली आहे. खरोखरच वहिनींनी ही स्कीम राबवल्यामुळं महिला घर बसल्या त्या स्वयंरोजगार करू लागलेल्या आहेत आणि वहिनींनी ह्या केलेल्या कार्यामुळंच आम्हाला वहिनी नक्कीच निवडून येतील अशी आमची सगळ्या महिला शक्तीची अशी आमची सगळ्यांचीच आम्हाला म्हणजे आमच्या सर्व महिलांच्याकडून वहिनींना पूर्ण पाठिंबा आहे.
तसेच अनेक अशी वहिनींनी आपल्या महिलांसाठी बचत गटांसाठी पण भरपूर असा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. गावात पानंद रोड तसंच पालखी मलकाशीर पालखी रोड परत आपलं विविध मंदिर आहेत त्यामध्ये गोरोबा मंदिर असतील किंवा आपलं डॉक्टर आंबेडकर भवन असेल जैन समुदाय भवन असेल असं प्रत्येक जातीतील समुदाय भवनसाठी वहिनींनी भरपूर अशा प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलेला आहे. खरोखरच वहिनींचं कार्य हे असं विकासाचं कार्य आहे. हे वहिनींनी कधीच विकास राजकारण नुसतंच केलं नाही. वहिनींनी हे केलेल्या कार्यामुळेच वहिनी पुन्हा एकदा आमदार होतील यात तीळ मात्र शंका नाही. आणि आम्हाला वहिनींच्यावर आणि आमच्या पूर्ण महिला शक्तीचा असा विश्वास आहे वहिनी परत एकदा आमदार होतीलच. नमस्कार. या ठिकाणी श्रीकांत लोंढे साहेब उपस्थित आहेत. आपण एका संस्थेच्या शाखेचे चेअरमन आहात. आपण काय सांगाल जी निप्पाणी जी चर्चा सुरू आहे जे टीका केली जाते वहिनींच्या बद्दल मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून आपण काय सांगाल याबद्दल? खरं बोलायला गेलं तर आता श्रीकांत लोंढे यांनी सांगितलं की अमूल्य मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून त्याला कोणत्याही प्रकारचे पेपर न घेता कमीत कमी कागदपत्राद्वारे महिलांना स्वावलंबी व्हावं महिलांनी स्वावलंबी व्हावं यासाठी वहिनीने 10,000-20,000 या स्वरूपात मदत करत असतात. मला एक विरोधकांना एक मुद्दा विचारायचा आपल्या महाकार्य न्यूजच्या माध्यमातून त्यांना एक आव्हान करायचं आहे का म्हणजे खास करून प्राध्यापक जोशी आणि खास करून आता जे उमेदवार काका पाटील यांना त्यांनी काय अशी महिलांच्यासाठी कामं केली त्यांनी काय अशी महिलांना मदत केली त्या महिलांच्या माध्यमातून नुसतं मायक्रो फायनान्सद्वारे कर्ज देते एवढंच ते सांगतात. आमच्या बहिणीने आमच्या मानकापूरमध्ये 170 महिलांना टॉयलेट बांधण्यासाठी 10,000 रुपये बिन व्याज दिलेले. हा मुद्दा उल्लेख मला इथं करावा वाटतो करावा असं वाटतं आपल्या माध्यमात. आणि हा हे देताना 10,000 रुपये देत असताना आत्ताची परिस्थिती तुम्ही जाणताय एक जर भाऊ असेल दुसऱ्या भावाला जर 1,000 रुपये द्यायचे असतील त्याला विचारतो कधी परत देणार काय याचं व्याज किती देणार. एखादी महिला दुसऱ्या महिलांना मदत करत असताना ही परिस्थिती असताना सावतारकीची परिस्थिती असताना वहिनीने 170 महिलांना आपलं गाव मानकापूर हगणदारी मुक्त व्हावं या हेतून या उदात हेतून 10,000 प्रत्येकी 10,000 रुपये बिन व्याज दिले आहेत आणि त्या महिलाने एकदम न फेडता आठवड्याला त्याला कुठल्याही प्रकारचं व्याज न जा त्या स्वरूपात 200 रुपये 50 हप्त्यामध्ये फेडले. हा मुद्दा का ते सांगत नाही कारण त्यांच्यावर कुठला मुद्दा नाही विकासाचा कुठलाच मुद्दा नाही कुठलाच अजेंडा नाही एक नुसतं मायक्रो फायनान्स मायक्रो फायनान्स मायक्रो फायनान्स. जर या देशामध्ये बऱ्याचशा मायक्रो फायनान्स देणाऱ्या कंपन्या आहेत आणि त्या असाव्या लागतात या एवढ्या मोठ्या भारत देशामध्ये कुठलाही आपण कर्ज उपलब्ध करत असताना सहज पुरवठा होत नाही. आणि मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून मी ज्या ज्या वेळी एखाद्या मिटिंगला जातोय ज्या ज्या वेळी आम्ही कॅम्पेन करतोय त्यावेळी महिलांच्या मधून असं जाणवतंय की वहिनीने आम्हाला स्वावलंबन करण्यासाठी स्वावलंबी बनवण्यासाठी हे मायक्रो फायनान्सचा उद्देश आणलेला आहे आणि तो माझ्या संस्थेच्या मते तो एक अत्यंत चांगला उपक्रम आहे. म्हटल्यास तुम्ही त्यांना असं आव्हान आहे की जाणून त्यांनी महिलांच्या मध्ये जाऊन विचारावं किंवा मायक्रो फायनान्सचे काही तोटे. नमस्कार. आजच्या मानकार न्यूजच्या मुलाखतीमध्ये मानकापूर तालुका पंचायत सदस्य अनुराधा चोगले वहिनी उपस्थित आहेत. वहिनी आपण काय सांगाल की चोगले वहिनींच्या माध्यमातून आपल्याला या तुमच्या कार्यामध्ये नेहमी सहकार्य लाभलं का त्याबद्दल आपण काय सांगाल या ठिकाणी? निप्पाणी मतदारसंघाच्या आमदार ज्वल्यवहिनीने आजपर्यंत सर्व महिलांना भरपूर कामे उपलब्ध करून दिलेली आहेत. तरी 6 तालुका पंचायतीतून 6 लाखाची कामे अण्णा वहिनींच्या मातृत्वातून झालेली आहेत नेतृत्वाखाली झालेले आहे. तरी अण्णा वहिनींनी मानकापूरसाठी भरपूर कामे उपलब्ध करून दिलेले आहेत. ग्रामविकासातून सुद्धा वहिनींनी भरपूर कामे केलेले आहेत. तरी येत्या 12 तारखेला वहिनींची निवडणूक आहे. तरी आम्ही सर्व महिला सदस्य व सर्व गटाच्या सर्व महिलांनी आम्ही पाठिंबा राहून वहिनींना आम्ही सहकार्य कारण आजपर्यंत तिने आज जातीचा जे प्रपोजल तिने मांडत आहे आजपर्यंत तिने मराठ्यांच्यासाठी कुठल्याही या मतदारसंघामध्ये कुठल्याही पद्धतीने काम केलेलं नाही आहे कुठल्या समाजासाठी तिने कुठल्याही प्रकारे तिने काम केलेलं नाही आहे. त्यांचा विकासाचा मुद्दा त्यांच्यापाशी नसल्यामुळे आज तिने जातीचा अजेंडा मांडून जातीमध्ये भेदभाव करत आहेत. या प्रकारे कुठल्याही पद्धतीची आज अशा प्रकारे जातपात ही लोक मानणार नाहीत कारण वहिनींचा विकासाचा मुद्दा ठेवून
वहिनींना मराठा समाज असू दे इतर समाज असू दे एकदम भरघोस मताने मत त्यांना देणार आणि निवडून आणणार हे 100%. जयश्रीनाथ लोढे साहेब या ठिकाणी आपलं स्वागत आहे. आपल्या भागाच्या नेतृत्व आमदार ज्योले मणीने साधारणतः 5 वर्षाच्या काळामध्ये आपल्या गावासाठी किती कोटीचा निधी या ठिकाणी दिलेला आहे? मला वाटतंय भरपूर निधी आलेला आहे, कोट्यवधीवर काही मला सांगता येणार नाही. परंतु गावात असं महाराष्ट्राच्या आसपास जी गावं आहेत त्या गावात मानकापूर हे गाव नंबर 1 दिसत आहे आणि मतदारसंघातले मानकापूर गाव हे नंबर 1 आहे. मतदान बी आम्ही त्यांनी एकतर्फे नंबर 1 निपाणी मतदारसंघात आम्ही त्यांनी मानकापुरातनं 1 लीड दिलं होतं. तसंच लीड ह्या बी काय मला मी देऊ एवढं सांगून मी थांबतो. मागील 2013 वहिनीने जी आश्वासनं दिली मतदारसंघामध्ये खरोखरच ते आश्वासन 100% वहिनीने पूर्ण केलेलं आहे आणि विकासाची कामं तर पूर्ण झालेलीच आहेत. विकास प्रत्येक गावाचा झालेला आहे, आमच्या गावाचा पण झालेला आहे आणि एका ठिकाणी विकासाचं राजकारण आणि दुसरीकडे जातीचं राजकारण ह्या 15 दिवसांमध्ये आपल्याला निवडणुकीच्या माध्यमातून ऐकायला मिळतोय. परंतु चोल्ले वहिनीने या मतदारसंघामध्ये भरपूर विकास केलेला आहे. आमच्या गावासाठी कमीत कमी 9 कोटी रुपयांचा त्यांनी विकास कामं केलेले आहेत आणि एका ठिकाणी विकास कामं आणि वाईट राजकारण अशा प्रकारचं चालू आहे. पण जे 2013 जे वहिनीने मतदारसंघामध्ये आश्वासन दिले होते कामाची पूर्तता त्यांनी पूर्णपणे केलेली आहे आणि 100% यावेळी वहिनी निवडून येणार त्यात तीळ मात्र शंका नाही. मानकापुरामध्ये मागचं जे नीड आहे ते नीड कायमच राहणार आहे, त्याच्यापेक्षा जास्तच मतदान होणार, कमी होणार नाही एवढंच सांगून. आजच्या मुलाखतीमध्ये या ठिकाणी युनुस मुला साहेब आपण उपस्थित आहात, आपलं स्वागत. ज्योले वहिनीने आपल्या मुस्लिम समाजासाठी 5 वर्षांमध्ये असा भरीव निधी दिला काय सांगाल आपण? वहिनीच्या निधी देण्यापेक्षा मागच्या काँग्रेसवाल्यांनी फक्त मुस्लिम समाजाचा फक्त वापर करून घेतलेला आहे आणि मतदानापुरतं मुस्लिम समाजाकडे यायचं आणि त्यानंतर मुस्लिम समाजाकडे रुकून बघायची, त्यानंतर परत 5 वर्षाची इलेक्शन आले की मुस्लिम समाजाकडे बघायचं. परंतु महिलांसाठी ज्योले वहिनींनी एकमेव असे आमदार असतील की मला म्हणजे मला आठवतास आमच्या मुस्लिम मतदारसंघाला जर बाबा उद्योगधंद्यासाठी जर पैसे मंजूर करून दिलेले असेल तर फक्त एकमेव ज्योले वहिनी आहे. का तर याच्या आधी कुठल्या म्हणजे आमदारानं कुठली महिला बाबा काय करायला किंवा त्यांच्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे न विचार करता फक्त मतदानासाठीच इथंपर्यंत आले होते. आता वहिनीने फक्त बाबा मतदारासाठी सुद्धा महिलांसाठी मुस्लिम महिला बी उद्योगधंद्यासाठी काय तर कराव्यात फेर याव्यात या दृष्टिकोनातून भरपूर योजना केलेल्या आहेत आणि मानकापूरसाठी बी महिलांची मुस्लिम महिलांसाठी काम केलेलं आहे आणि आपल्या समाजासाठी बी वहिनींचं भरपूर सहकार्य लाभलेलं आहे आणि येत्या इलेक्शनात आपला मुस्लिम समाज सर्व एकजुटीने वहिनींच्या पाठीवर होऊन वहिनींनी भरपूर मतानं निवडून आणले वचनबद्ध आहे. पण सध्या या ठिकाणी विरोधी काँग्रेस पक्षाकडून भाजप हा जातीवादी पक्ष आहे असं आरोप केले जातात, त्याबद्दल आपण काय सांगाल या ठिकाणी? नाही, विरोधकांच्याकडे जातीवादी म्हणून प्रचार करण्याशिवाय दुसरं काय नाहीच आहे. आता जातीवाद आपण काम करताय वहिनींच्या पाठीमागं गेले 15 वर्षे आपल्याला अनुभव आहे की जातीवाद कोण करते आणि कोण नाही. त्यामुळं वहिनींचं विकास काम आणि आमच्याकडून स्वतःहून वहिनी आजपर्यंत कुठल्या MLA की बाबा विचारले की बाबा तुझ्या समाजाचं काय काम आहे. एकमेव असे MLA आहेत की बाबा कोण विचारतात की तुमच्या समाजामध्ये काय काम करायचं. एखादी गोष्ट आमच्याकडूनच राहिलेली आहे परंतु वहिनींच्याकडनं काय राहिलेलं नाही.